महाराष्ट्र राज्य कोरोना इतर मैदा पुनर्वसन समितीच्या आजच्या या सिल्ली येथे होत असलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांच्यावरती उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि राज्यातील तमाम एकल भगिनींच्या मनातील पद्मश्री आदरणीय रमजी कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर मालकर मॅडम असतील, डॉक्टर आहेत आणि उपस्थित सर्वच सन्माननीय या ठिकाणी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून सुद्धा उपस्थित या ठिकाणी राहिल्या, त्याचबरोबर पत्रकार बंधू आणि भगिनींनी आज या ठिकाणी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी त्या सर्व तमाम महिला भगिनींना नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलात, एका फक्त मेसेजवरती वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी राहुरी तालुका एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करतो. आपण या ठिकाणी आज शिक्षक तज्ञ आपले निरज सरांच्या मार्गदर्शनाखाली जो मेळावा आयोजित केलेला आहे, तर त्यामध्ये वर्षभर आपण किंवा आत्तापर्यंत एकल भगिनींसाठी जे जे काही काम केलेलं आहे त्याचा आढावा या ठिकाणी विशेषत्वाने आज घेत आहोत. आणि आपलं जे काय कार्य आहे ते करत असताना आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन तर हिरम सरांचं आहेच, परंतु तत्पूर्वी हिरम सर भेटण्याच्या पूर्वी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या संघटनेमध्ये काम करत असताना प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडूंच्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध मागासलेल्या घटकांच्या मदत करण्यासाठी काम करत होतो. पण हे करत असताना मध्येच कोरोनाने आपल्या सर्वांचा एक मोठा धक्का दिला, मोठा कहर केला आणि जी काही आपत्ती या ठिकाणी कोसळली त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी, त्याला सांभाळण्यासाठी हिरम सरांनी आम्हाला सगळ्यांना एक दिशा दिली, एक आमच्यामध्ये एक स्पार्क त्यावेळेस उभा केला की आपण सगळ्यांनी अशा अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि एक त्याच्यामध्ये काही उद्देश त्यांनी आपल्यासमोर त्यावेळेस ठेवलेले की राज्यात तमाम ज्या काही एकल भगिनी या कोरोनामुळे झालेल्या आहेत त्यांना स्वावलंबी आपण बनवलं पाहिजे, त्याच्यासाठी वेगवेगळे स्कीम घेऊन आपण त्याच्यात पुढे आला पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, त्यांच्या मुलांना बालसंगोपनाच्या योजना आपण लागू करून दिल्या पाहिजे, संजय गांधी योजना सारख्या असतील योजना त्यांना आपण त्यामध्ये दिल्या पाहिजे आणि शासकीय वेगवेगळे लाभ मिळून देताना त्यांना त्यांच्या पतीच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आपण कसं करावं याचं मार्गदर्शनही त्यावेळेस आपल्याला हिरम सरांकडनं मिळालं. आणि त्याचबरोबर महिलांची त्या एकल भगिनींची सगळ्यात मुख्य गरज होती की त्यांना मानसिक आधाराची गरज होती, त्यांना आपल्याकडनं पैसा मिळून त्यांचे एक दोन दिवसाची रोजीरोटी भागून त्यावेळेस ते भागणार नव्हतं. म्हणून हिरम सरांकडनं एक संकल्पना समोर आली की आपण ह्या विधवा भगिनींच्या पुनर्विवाहाचा त्या ठिकाणी विचार करा. आणि योगायोगाने म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की हिरम सरांमुळे राज्यातला पहिला विधवा विवाह आमच्या घरामध्ये त्या ठिकाणी होऊ शकला. 8 महिन्याचं 9 महिन्याचं बाळ असलेली एकल भगिनी त्या ठिकाणी आम्ही घरामध्ये स्वीकारली आणि थेट त्याच्यावरती राज्यात एवढा काही मोठा इश्यू झाला की थेट अगदी आपल्या राज्याच्या महिला बालविकास मंत्री त्यावेळेस यशोमतीताई ठाकूर यांनी थेट दूरध्वनीद्वारे अभिनंदनही केलं आणि ही जी काही ऊर्जा त्या निमित्ताने राज्यामध्ये पसरली तर त्यातून राज्यामध्ये विवाहांना सुरुवात झाली आणि योगायोगाने आमच्या रौरीमध्येच एक 10 वर्षाचं बाळ असलेली विधवा भगिनीचा विवाह लावण्याचा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी योग आला. सांगण्याचं तात्पर्य असं की त्या विवाहामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये 10 वर्षाचा मुलगा स्वतःच्या आईला कुंकू लावत असतानाचा क्षण अनुभवला, बघितला की तो जो क्षण मी टिपला सुद्धा माझ्या कॅमेऱ्याने, अगदी अक्षरशः म्हणजे डोळ्यात असू उभे राहावे असा तो प्रसंग होता. त्या भगिनीला कन्व्हिन्स करण्यासाठी सोनई या ठिकाणी मी
माझ्याबरोबर राहुरीमध्ये काम करत असलेले आमचे प्रशांत कराळे आहेत, पत्रकार शिवाजी खारगे आहेत, आम्ही पहिल्याच आठवड्यात भेटायला गेल्याबरोबर त्यांना सहजच विषय कसा आम्ही विषय काढायचा हा आमच्यामध्ये मोठा प्रश्न होता. आपण कसं कोणाला विचारू शकतो की तुम्ही विवाह करणार आहात का म्हणून, पण तरीही काहीतरी निमित्त काढून भेटणं झाल्याच्यानंतर दारावरती आपण असं जातो. त्या पद्धतीने भेटणं झाल्याच्यानंतर आम्ही सहजच चर्चेमधून म्हटलं, तुमचा काही पुनर्विवाहाचा विचार आहे का? तर मग त्यांच्याकडनं थोडीशी सकारात्मकतेची एक चुणूक त्या ठिकाणी जाणवली की सध्या तरी त्या म्हटल्या आमच्या तसा काही विचार नाही, पण थोड्या कालावधीनंतर आपण त्याच्यावरती बोलूया. म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये सकारात्मकता जाणवली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या सातत्याने संपर्कात राहून तो दुसरा विवाह त्या ठिकाणी होऊ शकला. तिचे साक्षीदार त्यावेळेस सरांनी जवळलेली येऊन आमच्या पहिला विवाह आला. त्या ठिकाणी आमचे पुतणे जे आहेत किशोर, त्यांचं विशेष त्या ठिकाणी अभिनंदन केलं. ताईसुद्धा त्या ठिकाणी होत्या. आपले बरेचसे राहुरीचे, नगरचे, नेवाशाचे बरेचसे सदस्यही त्या ठिकाणी भेटायला आलेले होते. त्यांनी सगळ्यांनी जे काही त्यावेळेस आम्हाला सकारात्मक ऊर्जा दिली, त्यामधून आम्ही प्रेरणा घेऊन या विषयावरती काम करत करत पुढे निघालो. आणि खूप साऱ्या विधवा भगिनींबरोबर त्यानिमित्ताने संपर्क येत गेला, त्यांच्या अडचणी समजत गेल्या आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशा पद्धतीचे वेगवेगळे कामं घेऊन आम्ही त्यानिमित्ताने पुढे यायला सुरुवात केली. जसं जसं आम्हाला यरम सरांकडनं मेसेज येत गेले की आता हा उपक्रम आहे, तुम्ही आता तो त्या पद्धतीने कसा करायचा तर तुम्ही केला पाहिजे. मग कोरोना येऊन गेल्यानंतर दिवाळीची पहिलीच भाऊबीज त्या ठिकाणी आली आणि मी, प्रशांत कराळे, शिवाजी घाडगे त्या ठिकाणी कसं कसं फिरलो, त्यातून काय काय अनुभव आले ते प्रशांत त्यांच्या ह्याच्यातून बोलतीलच. ते अक्षरशः हिरण सरांची ती जी संकल्पना होती, मला तर त्या दिवशी आम्ही सगळ्या 35 दिवाळीच्या महिलांना सर साडी आणि फराळ वाटलं, पण संध्याकाळी मी माझं मात्र जेवण नाही करू शकलो. कारण अशा अवस्था प्रत्येक महिलाच्या डोळ्यामध्ये ते त्या दिवशी आलेले असू. आणि अगदी एका महिलेला, बहिणीला 50 लाख रुपये मिळालेले होते, तिलासुद्धा त्या साडीने असू थांबलेले नाही. परंतु त्याच्याही पुढे जाऊन वाईट याचं वाटलं की देवळालीच्या सर त्या 35 भगिनीच्या घरी साडी देताना त्या 35 च्या 35 भगिनी स्वतःच्या घरी आम्हाला भेटल्या. आम्हाला त्याचं जास्त वाईट वाटलं, कारण एकाही भावाला असं वाटलं नाही की आम्ही जावं त्या भगिनीला, पहिलाच तिची भाऊबीज आहे, तिला घरी घेऊन जावं. आणि तो क्षण म्हणजे आत्तासुद्धा डोळ्यात असू आणि अशा पद्धतीचा तो क्षण होता, ती भावना. आणि हे काम करत असताना मग त्या महिलांचे वेगवेगळे प्रश्न पुढे येऊ राहिले. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांच्या प्रश्न त्याच्यामध्ये भेडसावायला लागले की आता ह्या मुलांसाठी काय केलं पाहिजे. त्याच्यात बहुतेक विधवा बहिणींचे प्रश्न तर असे आहेत की त्याच्यामध्ये अशोकनगरसारख्या एका ठिकाणावरून सातत्याने ती बहिणी फोन करायची की भाऊ, माझा प्रॉब्लेम असा आहे की मी लग्न होऊन तर आले, पण 6 महिने लग्न होऊन झालेले असल्यामुळे तिचं आधार कार्डमध्ये नाव नोंदलेलं नव्हतं, त्यामुळे आधार कार्डला पण काय पुरावा नाही. लग्न साध्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे लग्न रेकॉर्डवर नाही आणि नवरा अहमदनगर येथे MITC मध्ये काम करत असल्यामुळे तो दिवसभर नगर MITC ला जायचा आणि रात्री घरी यायचा. आणि त्यांनी त्या कुंजीमधून एक 2 फल्यांचा एक स्लॅबची घर त्या ठिकाणी बांधलेलं होतं, घर नवऱ्याच्या नावावर, पण हिरी अकाउंट कुठेच नाही. आणि हा अचानक गेल्यामुळे त्या मुलाचे 6 महिन्यापूर्वी लग्न झालेलं असल्यामुळे तो एक्सपायर झाला आणि त्याचे जे काही तुटपुंजी जी काही बचत होती, त्यांनी जे काही विमे त्या ठिकाणी करून ठेवलेले होते, त्याच्यावरती सुद्धा वारा साई लागलेली लग्नाच्या अगोदर. आणि त्यामुळं ती इतक्या समस्यांनी घेरली गेली की तिला म्हणजे जे कुणी त्यांच्या घरामध्ये कधी येत नव्हते, तिच्या नवऱ्याकडे कधी बघत नव्हते, विचारपूस करत नव्हती, ती लगेच मालकी हक्कात आली की माझं याच्यामध्ये हिस्सा आहे. ती सासूबाईसुद्धा मालकी हक्क दाखवायला लागली, दीरसुद्धा येऊन लगेच घरात बसले. म्हणजे हीच परिस्थिती आम्हाला काही वारंवार
जाणवत गेली. राऊरीमध्ये सुद्धा हीच घटना समोर आली. राऊरीमध्ये इतकी विचित्र घटना आहे, या ठिकाणी सांगितली पाहिजे की तिच्या नवऱ्याचं सुद्धा असंच घर होतं, पण ज्यावेळेस तो एक्सपायर झाला त्याला एक मुलगा आणि मुलगी त्या भगिनीला, तिचं माहेर नेवाशा तालुक्यात होतं. पण नवरा वारल्यानंतर लगेच मालकी हक्कासाठी त्यांचे वारस जन्माला आले. आई जशी इकडं अशोकनगरला मालकी हक्क सांगायला लागली, त्याच पद्धतीने राऊरीमध्ये सुद्धा मोठा दीर मालकी हक्कात आला. त्याच्या मंडळीने घेऊन यांच्या घरात येऊन झोपायला लागला. इतकी निर्लज्जपणाची वागणूक त्या ठिकाणी तिला मिळायला लागली. म्हणजे हे त्या महिला इतक्या बोलताना आम्हाला असं वाटत होतं की आपण कसं बोलावं आणि हा विषय कसा आपल्याला मांडला पाहिजे. मग मी त्यांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला की तुम्ही पोलिसांकडे जा, याच्यामध्ये मालकी हक्क सांगा. पण इतकी निर्लज्जपणाची याच्यामध्ये त्या महिलांना मिळालेली वागणूक एक एक जर समोर आणली तर वाईट वाटतं. सोनईमधला सुद्धा हाच प्रकार होता. ज्या भगिनीचा आपण विवाह दुसरा विवाह त्या ठिकाणी करून दिला, त्या भगिनीला सुद्धा तिच्या जमिनीमध्ये वारस लावायला तलाठी सुद्धा तयार नव्हता. तिचा ऊस कारखान्याने नेला नाही, मी जबाबदारीने बोलतो, ऊस तिचा त्या ठिकाणी म्हणजे जाळून टाकण्यात आला. जाळून म्हणजे काढी लावून नाही, पण तो तसाच उभा ठेवून नासावा इतकी पुढं वागणूक असते का. याचं कारण एकच होतं, त्यांच्या गावात काय असलेले मालमत्तेवर डोळा. ती मालमत्ता कोणत्या तरी सावत्र जी कुठेही रेकॉर्डला नाही अशा पद्धतीची एक मंत्री कुणीतरी आणून बसवलेली. ती म्हणजे मी जी सासू इतकी वाईट अवस्था. शेवटी आम्हाला त्यांना कलेक्टरकडे न्यावं लागलं, त्यांच्या मालमत्तेवर वारस लावायसाठी कलेक्टर साहेबांना भेटावं लागलं. आणि कलेक्टर साहेबांनी थेट ज्यावेळेस आदेश केले, त्यावेळेस सरकार तहसीलदार सगळ्यांना ज्यावेळेस उभं केलं या लाईनमध्ये, त्यावेळेस कुठेतरी त्यांच्या गावातल्या जागेमध्ये त्यांचं नाव लागलं. सातबाराच्या उतारावरती त्यांचं कुठेतरी नाव लागलं. इतकी वाईट अवस्था करून सगळ्या महिला जातात. ह्या फक्त ज्या आपल्या संपर्कात आल्या त्यांचंच आपण हे सगळं काही सांगू शकतो. आणि अशा अवस्थेतून जेव्हा ह्या भगिनी जातात आणि त्यावेळेस त्यांच्या मुलांची परिस्थिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून कळायला लागली की काही एका ठिकाणी राऊरीमध्ये मी आणि आमचे मित्र प्रशांत कराळे असंच बालसंगोपनाची योजना तुम्हाला मिळाली का हे सांग विचारण्यासाठी ह्या महिला बालविकास विभागाकडनं टोटल राऊरी तालुक्याची आम्ही यादी मिळवली होती की किती भगिनी एकल झालेल्या आहेत, म्हणजे त्यांचे किती मृत्यू झाले, त्या मृत्यूंची यादी आम्ही मिळवलेली होती. आणि त्या यादीवरून आम्ही एकेका घरी जाऊन भेटी देत होतो. राऊरीमधला एक असाच किस्सा आहे की ज्याच्यामधनं आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि त्याच्यातून एक मोठं काम छोटंसं आमच्या दृष्टीने मोठं आहे ते काम तसं छोटं आहे ते त्याच्यामध्ये घडू शकतो. राऊरीमध्ये एका भगिनीकडे आम्ही असंच गेलो आणि त्यांना विचारलं की तुम्हाला बालसंगोपनाची योजना मिळाली का. आता ते घर असं होतं, त्याचं वर्णन जर केलं तर 10x10 फुटी होती, कडेने सगळा पत्रा उभा केलेला होता. आणि एकंदरीत बघितल्यावरच लक्षात येत होतं की ही परिस्थिती एकदम ढसळलेली परिस्थिती ह्या भगिनी राहतात. त्यांचे पती राऊरी नगरपालिकेमध्ये प्लंबिंगला जे आपल्या नळाला जे पाणी सोडायचं ते पाणी सोडायचं टेम्पररी याच्यावर काय म्हणतात त्याला वजनदारीवरती काम करत होते. आणि ते वारल्यानंतर त्या भगिनीला तिच्या नवऱ्यानी म्हणजे पत्नीवर असलेल्या प्रेमापोटी कुठेही घराबाहेर कधी जाऊ दिलेलं नव्हतं, कधी कोणत्या कामाला पण जाऊ दिलं नाही, म्हणजे साधं मजुरीला सुद्धा जाऊ दिलेलं नाही. त्यामुळे तिला शासकीय कार्यालय काय माहीत नाही, तिचं शिक्षण कमी, ती कायम घरात राहिलेली. आणि पती वारल्यानंतर ती डायरेक्ट इतकी उघड्यावरती पडली की तिच्या मुलांना बालसंगोपनाची योजना मिळती का किंवा तुम्हाला संजय गांधी निराधार योजना चालू झाली का हे ज्यावेळेस मी आणि प्रशांत कराळेंनी त्यांच्या घरात जाऊन विचारलं तर त्यांच्या चेहरा एकदम निर्विकार होता, त्यांना काहीच उत्तर देता येत नव्हतं. म्हणजे आम्हालाही समजेना की या बोलत का नाही. आणि मग त्यांना वारंवार विचारल्यानंतर त्यांना ते सांगण्याची लाज वाटत होती की आपण यांना हे कसं सांगावं की आपण का मिळालं नाही ते. आणि मग त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की आमचे जे काही सोबाड समाजसेवक गावात फिरत असतात त्यांच्याकडे त्या ताई गेल्या होत्या आणि त्या मला आता मदत करावं मला काहीतरी, तर त्यांनी एक फक्त कोणा संदेश त्यांना सांगितला की त्या तिथं समोर सेतू कार्यालय आहे, तुम्ही तिकडे जा आणि तिथून अर्ज घ्या, तो भरून घ्या, मग तुम्हाला संजय गांधी घराधार योजना मिळेल, तुम्हाला बालसंगोपन मिळेल. ते बालसंगोपनाचं काही माहितीच नव्हतं, पण संजय गांधी घराधार योजनेसाठी त्याला लढतं. त्या भगिनी ज्यावेळेस त्या सेतू कार्यालयात गेल्या आणि त्यांना अर्जासाठी 10 रुपये मागितले, त्यावेळेस त्या
डोळ्यात अश्रू घेऊन खाल मानेने तिथून घरी निघून आले, कारण त्यांच्याकडे ते 10 रुपयेच नव्हते. ते अशा अवस्थेत त्याचं घर, म्हणून त्यांना कोणतीही योजना त्यावेळेस मिळू शकली नाही. आणि मग त्यावेळेस योगायोगाने हिरण सरांनी त्या सोनईमध्ये आपल्या अभिजित दादांनी त्यावेळेस ती मदत दिलेली आमच्या लक्षात आली. आणि माझा वाढदिवस आहे, तिथून जवळच पुढे आल्या बाबा. आणि मग ती संकल्पना आम्ही कॅच केली की आपण ह्या भगिनीला ह्या मुलांसाठी लगेच काहीतरी गरजेचं आहे. ती जी 1 वर्षाची मुलगी आहे, आता जिच्या घरात 10 रुपये नाही, तिला काहीतरी मदत तातडीने उभी करणं गरजेचं आहे. मग आम्ही आमच्या वाढदिवसाला फाटा दिला. आमच्याकडे एक पद्धत आहे की 10-10 हजार रुपयाची 20-20 हजार रुपयाचे मोठे दाते चकलेले पोस्टर बॅनर करून लावायचे आणि ते महिना महिना काढायचेच नाही. खूप लोकांना राग येतो यांचा, पण आता त्या वेळेला नसतो. आणि खूप गावात डीजे काही काही बरं धिंगडधांग्या चालू राहतो, पण त्याला आम्ही फाटा दिला. आणि सरांशी माझं बोलणं पण झालं होतं त्या गोष्टी की सर याच्यावरती आपल्याला जावं लागेल. आणि मग सरांची आपल्याला प्रेरणा होतीच, मग आम्ही खूप फिरलो होतो. प्रशांत माझ्याशी सोबत होते, फिरलो एवढ्यासाठी की आम्हाला परिस्थिती ॲक्च्युअल जाणून घ्यायची होती की खरंच जिला 10 रुपयाची गरज आहे तिलाच ते 10 हजार रुपये आपल्याला द्यायचे. आणि मग मला त्यावेळेस काही मित्रांनी विचारलेलं होतं की माझ्याकडनं तुम्हाला डीजे मिळेल, माझ्याकडनं तुम्हाला पोस्टर मिळेल वाढदिवसाचा, कारण फेसबुकवर ते अगोदरच समजतात. मग आम्ही त्यांना म्हटलं तुम्हाला आम्हाला मदत करायचीच ना, मग तुम्ही किती खर्च करायला तयार आहे, तुम्ही डीजेला 10 हजार रुपये द्यायला तयार आहे, 10 हजार रुपये मागले कशाला, मी तुम्हाला नंतर सांगेल, तुम्हाला 10 हजार द्या, तुमच्या 10 हजाराचा हिशोब तुम्हाला मिळेल. आणि बघता बघता अशा पद्धतीने 90 हजार रुपये सर त्यावेळेस 90 हजार रुपये वाढदिवस उभे राहिले. आणि मग आम्ही त्याच्यामध्ये 9-1 वर्षाच्या मुली निवडल्या. आणि 1-1 वर्षाच्या मुलीचा आम्हाला ती प्रेरणा मिळालीच होती का कॅश हातात द्यायची नाही, द्यायचे तर कसे तर 10 हजार रुपये त्या मुलींच्या नावावर आम्ही एफ डी केला. आणि त्या मुलींना मी सरांच्याच हस्ते आणि स्थानिक आमच्या तहसीलदारांच्या हस्ते त्यावेळेस आपण त्या एफ डी त्या ठिकाणी 25 डिसेंबरला त्यावेळेस आपण त्या देऊ शकलो. आणि एवढ्यावरतीच न थांबता मग सर काय सरांचे सरकार आम्हाला वैयक्तिक समुदाय संपर्क पण ग्रुपमध्ये पण आपण सगळेजण राज्याचे प्रतिनिधी या ठिकाणी डिस्कस करत होतो. आणि मग नुसतं तेवढ्यावरती थांबून भागणार नव्हतं त्या मुलींच्या आता विषय, आता 10 वर्षानंतर तिला ते पैसे मिळणार होतं, पण आज या ताईला हाताला काहीतरी काम दिलं पाहिजे. मग सरांनी ती संकल्पना मांडली, आपण कोणाला शिलाई मशीन देऊ, कोणाला शाळा देऊ, कोणाला काही देऊ. मग आमच्याकडे सुद्धा आम्ही काही भगिनींना त्या ठिकाणी हातगाडी देऊन तिला रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. एक भगिनी की म्हणजे आता घरात खायलाच काही नाही आमच्या आणि हातालाही काम नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे. त्या म्हणून तुम्ही काय करू शकता, तुम्ही आता मी सध्या तर डोक्यावरती पाठी घेऊन फिरते आणि एका ठिकाणी रोडवर बसते, पण तिथूनही आम्हाला उठवून दिल्या जातं भाजीपाला विक्रीसाठी. तुम्हाला हातगाडी दिली तर तुम्ही करताल का, तुम्ही हा मी करेन. मग अशा पद्धतीने आपण ते त्यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातगाडी देऊन तो प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे थोडासा. त्याचबरोबर बहुसंख्य भगिनींना आमच्याकडं सर हंडा घेऊन खूप लांबपर्यंत पाण्यात जावं लागेल, म्हणजे नगरपालिकेची आमची 15-83 स्थापना झालेली, पण तरीही 83 पासून आत्तापर्यंत झालेलं वर्ष जर काढलं तर त्याच्याही अगोदरपासून त्या 60-70 कुटुंबांना आमच्याकडे पाणी सांगून राजकीय नेते मंडळींकडे त्या गेल्या की त्यांना काहीतरी हातून मात्र उत्तरं मिळायची. आणि त्याच्यामध्ये बहुसंख्य वयस्कर आपल्या एकल भगिनी होत्या आणि त्यांना पाणी घेण्यासाठी या भिंतीच्या पलीकडे नळ कनेक्शन मिळाले होते. आणि हे 60-70 कुटुंब एका ठिकाणी अशी वळीत टाकल्यासारखे त्यांना पाणी घ्यायला यांच्याकडे जावं लागायचं आणि यांच्याकडे त्या हंड्याचे पैसे देऊन पाणी घ्यावं लागायचं. म्हणजे मी ते आत्तापर्यंत कुठं बोललेलो नव्हतो तर ते पाणी कुठून आणत, ज्यांच्याकडे नळ कनेक्शन दिलेले होते त्या नळ कनेक्शनवाले यांच्याकडनं काही महिना ठरवून यांना पाणी देतो. शिवाय की पाणी पण असं दिलं जायचं की आमचं पाणी अगोदर भरून झालं, मग ते टिपड असेल, मोठी टाकी असेल, सगळं भरून द्यायचं. तोपर्यंत ह्या भगिनींना लाचार भिकाऱ्यासारखं तिथं हंडा घेऊन करायचा, पैसे द्यायचे त्याचे तरी पण, आणि पाणी भरून झाल्याच्यानंतर पाणी घ्यायचं. ही परिस्थिती आम्ही समक्ष फिरून गेली. आणि मग मागच्या जागतिक महिला दिनाला आपण तो हंडा मोर्चाचं त्या ठिकाणी आयोजन केलं नगरपालिकेवरती आणि त्या 60 कुटुंबांना आपण लगेच 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी नळ कनेक्शन देऊन देऊ शकलो. त्याच पद्धतीने देवळाली प्रवारामध्ये असे काही कुटुंब आहेत की देवळाली प्रवाराच्या मधून असा एक कॅनॉल गेलेला, त्या कॅनॉलच्या दुसऱ्या बाजूला
जाण्यासाठी काही भगिनी आहेत का, एकल भगिनीचे दोन तिन्ही कुटुंब एकल भगिनीचे का, आणि कोरोनाने त्या ठिकाणी डेथ झालेली होती सांबारी वस्तीमध्ये, आणि त्याच्यात एक मुलगा, त्यांचं म्हणणं हे असं आहे की आमच्या प्रयत्नामुळं ते वाचले, ते त्यांचं दैव बलवत्तर होतं, त्यांचं आयुष्य मोठं होतं, आम्ही फक्त त्यांना दवाखाना दाखवायचं काम केलं, ते त्या ठिकाणी औरंगाबादला गेले ते वाचले, परंतु जे काय एक्सपायर झाले त्यांच्या त्या एकल भगिनीला रस्ताच राहिलेला नव्हता. आम्ही जेव्हा भेटायला गेलो त्यावेळेस त्या पाटामधून असं उतरून गुडगा इतक्या पाण्यातून आम्ही पलीकडे गेलो, आणि मग त्या रस्त्याला जर पाऊस पडला तर ती भगिनी हा पाट क्रॉस करून पलीकडे जाताना तिला रोडच नव्हता जायला, तिला 2 किलोमीटर पलीकडे जाऊन पुन्हा वळसा घालून त्या ठिकाणी यावं लागायचं 50 फूट पाटवलांण्याचा, आणि अशीच अवस्था तिथे 4-5 घरांची होती. आणि आणखी बरेच कुटुंब असेच होते, त्याचा सर्वे त्यावेळेस आम्ही केला, आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू गोकुळूंना आम्ही समस्या मांडली, कारण तिथं पैसा लागत, तिथं फक्त तुम्हाला काही दुसरं काही करू शकत नव्हतं, आणि त्यांनी आम्हाला देवळालीमध्ये 40 लाख रुपये त्यावेळेस देऊ केले, आणि आत्ता आम्ही आत्तापर्यंत ते पुलं करत गेलो, आणि देवळाली प्रवाहामध्ये 4 फुटाचे लोखंडी पूल आम्ही त्या ठिकाणी 10-10 लाख रुपयाचे ते पूल देऊ शकलो, आणि त्या भगिनींना जाण्यासाठी रस्ता दिला. त्या भगिनींची अवस्था अशी होती की त्यांची मुलगी सासरवरनं ज्यावेळेस आईला भेटायला यायची, तर आम्ही तो कार्यक्रम ज्यावेळेस आयोजित केला तो पूल वितरण लोकार्पण सोहळा, तर अक्षरशः त्या मुली डसडसा रडत होत्या की आम्ही ज्यावेळेस भेटायला यायचो पाटाला पाणी असायचं, पाऊस चालू असायचा, ते 2 किलोमीटर वास तंबळसा घालून सुद्धा आईपर्यंत आम्ही येऊ शकत नव्हतो, की भाऊ तुम्ही दिलेल्या या मदतीमुळं आम्ही निदान आता आईला भेटू तरी शकतो, नाही तर लग्न झाल्यापासून त्यांचा प्रत्येक पावसाळा हा बंद झालेला असायचा, किंवा काही इमर्जन्सी आली तर आई पाटाच्या पलीकडे उभी राहून बोलायची, लेख आलीकडे उभी राहून बोलायची, अशी ती एकल भगिनीची अवस्था. या अवस्थेतून आम्हाला जाता आलं, तिची प्रेरणा सुद्धा प्रेरणा स्रोतच तुम्ही जा, की आपल्याला हे जर करायचं हे कसं करायचं, फक्त त्याच्यामुळे पक्षाच्या वतीने आम्हाला त्याच्यामध्ये मदत मिळू शकली आणि आम्ही ते करू शकतो. नुकतंच आमच्याकडे एका एकल भगिनीचा पती एका वेगळ्या कारणाने वारला 12वीमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला, आणि त्या भगिनीला त्यांच्या घरी जाऊन मग आम्ही कागदपत्र गोळा केले, आणि तिला आपल्या राष्ट्रीय जी योजना आहे कुटुंब अर्थसहाय्य योजना, त्यामधून आम्ही तिला 20,000 रुपये तातडीची मदत देऊ शकलो. मागच्या सप्त्यामध्ये ती मदत वर्ग बंद झाली तिच्या अकाउंटवरती, आणि दुसऱ्या एका भगिनीला सुद्धा आम्ही प्रहार श्रमिक सेवा संघाच्या माध्यमातून त्या तिच्या पतीच्या निधनानंतर त्यांचे विम्याचे पैसे असतील तो तर विषय आहेच, बालसंगोपनाचे तर आपण देणारच आहोत, परंतु तिला ती ज्या ठिकाणी काम करीत होते तिचे पती, तर त्या बांधकाम मंडळाकडनं तर त्यांना देण्यासाठी मदत देण्यासाठी स्कीम आहे, जर त्यांचा मृत्यू झाला कामावर असताना जर मृत्यू झाला तर त्यांना थेट 5 लाख रुपये द्यायची तरतूद आहे, परंतु ते घरी येत असताना प्रवासात त्यांचा मृत्यू झाला काम करून, आणि ती आमच्याकडे नोंदणीकृत होती, तर त्या नोंदणीकृत असल्यामुळे आपण आता त्या भगिनीला 2,000 रुपये प्रति महिना असे 5 वर्षे तिला ती मदत आता मिळून आपण देत आहोत. ती योजनासुद्धा आता खूप म्हणजे जवळ आपण आणलेला आहे, आम्ही त्या बांधकाम मंडळाचे जे कामगार आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलून आता तो विषयी मार्गी लावत आलेलो आहोत. देवळाली प्रवारामध्ये या वेगवेगळ्या विषयावरती फिरत असताना बहुतेक भगिनींना मी रडताने बघितलं, त्यात आपल्या वयस्कर एकल भगिनीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यांची अवस्था अशी होती की दिवसभर त्या कुठेतरी मोलमजुरी करून संध्याकाळी घरी येत असल्याने, आणि त्यांना फक्त शनिवारी बाजारची सुट्टी मिळत असल्याने त्यांचा काही दलालांनी गैरफायदा घेतला, आणि आम्ही तुम्हाला कुपन काढून देतो, आम्ही तुम्हाला रेशन कार्ड देतो, आम्ही तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या कुपनाशिवाय तर होत नाही, 5,000 रुपयापासून तर 8,000 रुपयापर्यंत या त्या एकल भगिनीला त्या ठिकाणी फसवले, आणि त्यांना रेशन कार्ड देण्यासाठी ती फसवणूक करून अशा पद्धतीची लूट आमच्याकडे सुरू होती. ती ज्यावेळेस आमच्या लक्षात आली तर आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ तयार केले, त्याचा प्रचार प्रसार केला की अशा पद्धतीचे बोगस दलालांवर ती कारवाई झाली पाहिजे, आणि त्यातून त्याचा परिणाम असा झाला
की रवी तहसीलदारांना देवळी मध्ये कॅम्प द्यावा लागला आणि जवळपास 300 रेशन कार्डचा प्रश्न आम्ही तात्काळ त्या ठिकाणी मार्गी लावला होता आणि त्यामुळे आता ते कूपन मिळाले म्हणून त्या भगिनींना ज्या भगिनी आमच्या सोबत म्हणजे जी एकल भगिनी माझ्यासोबत रडली त्याचा वेदनाच व्हिडिओ आहे आमच्याकडे दिवळीला त्यांना धान्य नव्हतं खायला कूपन नसल्यामुळे अशा अवस्थेतून गेले ना आता त्यांना आपण संजय गांधी निराधार योजना सर आपण त्या ठिकाणी देऊ शकणार आहोत आणि हे बोगस कुपनचा स्कॅम आम्हाला शोधण्यासाठी आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस देवळली गावामध्ये एक 16 वर्ष वयाची मुलगी एका पलंगावरती तिचा सगळा संसार त्या पलंगाच्या खाली अशा पद्धतीने अवस्थेत बसलेली आम्हाला आढळली. आता तिचा एकंदरीत अवतार पाहता पायामध्ये कुठल्या प्रकारची चप्पल नाही फटके तुटके अंगावरती वस्त्र त्यावरूनच आम्हाला संशय आला होता की ही कदाचित येणार कुणी नसावं म्हणून मी त्या ज्या ठिकाणी एका भगिनीला एकल भगिनीला फसवलेलं होतं 5,000 तर तिला विचारलं की ही कोणाच्या कुपनामध्ये आहे ती म्हणजे ती कोणाच्या कुपनात नाही मग तिचा आई वडील कोण काय त्यांना कुपन नाही का आपण कुपन काढू ती म्हणते त्यांना कुणीच नाही ही राह तिकडे तर ती अक्षरशः उघड्यावरती राहत होती म्हणजे ये तिकडे आमचे गाव पुढारी गावाचा खूप विकास झाला असं सांगतात तर त्याच गावामध्ये एखादी तरुण्यात पदार्पण करत असलेली मुलगी जर उघड्यावरती राहत असेल 2 वर्ष तपत पाऊस आल्यानंतर ती भगिनी शहराच्या मंदिरामध्ये झोपायची आहे तिचा भाऊ भिक्षा मागून तिची तिचा उदरनिर्वाहाची व्यवस्था करायची अशा अवस्थेमध्ये आम्हाला रावलं नाही आम्ही तिचा एक व्हिडिओ केला आणि दात्यांना विनंती केली की कृपया जर कोणाला काही मदत करता आली तर आपण करावी आणि 8 दिवसामध्ये तिच्या डोक्यावरती निवारा उभा राहिल्याचा आपण नुकताच व्हिडिओ त्या ठिकाणी बघून केला. ते सांगण्याचं तात्पर्य जिथं कुठे अशी अवस्था असेल त्या ठिकाणी आपण धावलं पाहिजे आणि या सगळ्याची प्रेरणा कुठून मिळत गेली हिरक सपाटीशी असल्यामुळे या सगळ्या घटना वेगवेगळ्या याच्यामधून त्या आमच्याकडनं घडत गेल्या आणि महिलांचे अश्रू पुसण्याचं काम त्या निमित्ताने धर्मस्थळांच्या माध्यमातून असेल प्रार जनशक्ती जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून असेल त्या निमित्ताने आमच्याकडनं घडत गेलं. आता आम्ही या ठिकाणी प्रार सैनिक सेवा संघाची स्थापना केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही या असंघटित बांधकाम कामगार जे आहेत तर त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण मोठं आहे तर त्या महिलांना सुरक्षा साहित्य देण्याचं काम आता सध्या आमचं चालू आहे. त्या महिलांना वेगवेगळ्या शासकीय योजना देण्याचं काम चालू आहे. अगदी त्या महिलांच्या मुलांना मुलींना शिक्षणाची सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्था आहे आणि त्या शासकीय योजना जर आपल्याला आणायच्या असतात तर त्यासाठी कुठंतरी तुम्हाला नोंदणीकृत संघटनेमध्ये अगोदर यावं लागतं की कामगारांना या ठिकाणी संघटित करावं लागतं. अशा पद्धतीची वेगवेगळ्या कामं त्या ठिकाणी सुरू आहे. बहुतेक मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी मध्यान्ह भोजन मोफत भोजन आता सर आपण या प्रार श्रमिक सेवा संघाच्या माध्यमातून या एकल भगिनींना असेल या असंघटित कामगारांना आपण त्या ठिकाणी सध्या देत आहोत. अशा पद्धतीच्या वेगवेगळे कामं जर आम्ही करू शकलो असाल आणि त्याला आपल्या माध्यमातून फार काही जर वाटत असेल तर या सगळ्याचं श्रेय मी उल्लेख केला की आमच्या राज्याचे जे काही एकल भगिनींच्या मनामध्ये असलेले पद्मश्री तर ते असे शिक्षणतज्ञ आमचे हिरमजी कुलकर्णी जे मी तर विनंती करेल शासनाला की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये काम झालं आम्ही तालुक्यामध्ये काम करू शकलो या तालुक्यात मला बोलायलाच आता सांगायला काही गोष्टी बऱ्याचशा राहून गेल्या ज्या बारीक सारीक गोष्टी आपण या ठिकाणी व्यक्त होऊ शकत नाही असं प्रत्येक तालुक्यामध्ये राज्यात होत गेलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यात होत गेलं शासनाने याच्यावरती कुठेतरी दखल घेतली पाहिजे. अशा माणसाला पद्मश्रीसारख्या पुरस्काराने सन्मानित केलं पाहिजे. मी तर सरांना एक दिवस मेसेज टाकला होता की सर आपण त्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी आपण अर्ज करावा सरांनी त्याच्यासाठी इंटरेस्ट दाखवला नाही एक करप्शन करणार नाही पण इतकं मोठं काम करण्याची जी जाणत आहे इतकी मोठी मानसिकता आहे त्याच्यासाठी अगोदर मानसिकता लागते आणि ही मानसिकतेचे लोकच त्या ठिकाणी बसले पाहिजे तर आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी आता राजे म्हणजे करप्शन करणारेच लोक लागतात वगैरे पण तसं काही नाही राजे चांगल्या मंडळींना जर आपण आपण तिथं प्रमोट केलं पाहिजे की अशा मंडळींची तिथं गरज आहे 200% तसंच आहे. राजकारणी आपल्या घरात लागतो पण आपण ताई त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण जर प्रयत्न नाही केले भ्रष्टाचार काही कमी आहे काही 4 चांगले व्यक्ती जर बोलायचे बंद झाले तरच ते चुकीच्या मंडळींना ते फावतं आणि चुकीच्या मंडळी त्या ठिकाणी जाऊन बसतात. तुम्ही चांगल्या लोकांना प्रमोट करा चांगली मंडळी कधीच म्हणणार नाही की मला तिथे घ्या
मला नाही वाटत हरण सरकारी मंदिर मला तिथं जायचंय मला कुलगुरु व्हायचंय मला पद्मश्री नाही म्हणणार पायका पोरांवर तुळशी हे काम आपलं आहे अण्णा आजारी व्हायला लागेल तरी नाही होणार नका होऊ देत ना आपण प्रयत्न करू नका होऊ देत आज आपण प्रयत्न केला किती 3 कोटी रुपयाचं काम उभं राहिलं राज्यामध्ये आपण निगेटिव्ह का विचार करणार हे 3 कोटी रुपयाचं काम झालं कुठे रेकॉर्ड आहे त्याचा कुठं काय कोणाचा शिंतोड आहे का कुणी पैसे खाल्ल्याचा आहे का आपण पोस्टमनची भूमिका बजावली ना आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही पोस्टमनची भूमिका राबवतोय आम्ही नाही म्हणत आम्ही केलं आपण म्हणत केलं आता त्या मुलीसाठी आम्ही फक्त एक व्हिडिओ तयार केला काहीच केलं नाही आम्ही पोस्टमनची भूमिका बजावली इकडचं टपाल घेतलं इकडे दिलं पाठवलं त्याच्यासाठी चांगले चांगले दानशूर मंडळी झाले कुणी स्टील दिलं कुणी सिमेंट दिलं कुणी पत्रे दिले कुणी खडी दिली कुणी वाळू दिली नगरपालिकेने टँकरांना उभा केला असतो नाही त्यांना काहीतरी कुणातरी जाणून करत कुणीतरी उभं राहायला पाहिजे ना आता मीच जर म्हटलं असतं काहीच होणार नाही तर मुलीचा काय झाला असतं मग उद्या जर काही झालं असतं मग सगळं समाज त्यावेळेस जागा झाला असता मग तो झेंडा उभा राहिला असता मग गाव भेटला असतं मग राज्य भेटलं असतं मग आपण तिची वाट पाहणार नाही त्याच्यासाठी आपण आपल्यापासून का नाही सुरुवात करायची आपण किमान हरम सरांसारखी प्रेरणा घेऊ आपण येतं म्हणूया की आपण उभे राहू काही होईल नाही होईल निदान आता मी इतक्या वेळ बोलत होतो एवढे कामं त्याच्यामुळे घडते काहीतरी घडतं काहीच होत नाही असं आज ती जी भगिनी आमची भाजीपाला विकते तिचं घर सुरू झालं प्रपंच उभं राहिला तिची ऐपत नव्हती हातगाडी घेणे सुद्धा सुरू झालं मग असं काहीच होत नाही असं नाही म्हणता येणार याच्यासाठी शब्द काढला त्याच्यावरून चांगल्या लोकांना आपण प्रमोट केलं पाहिजे चांगले लोक कधीही चांगले लोक हे शांत पाण्याप्रमाणे असतात त्यांना खळखळाट मिळत नसतो त्यांच्यामध्ये खुली जास्त असते त्यांना आपण प्रमोट केलं पाहिजे आपण त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे की तुम्ही यांना घ्या तुम्ही यांना घ्या आणि आपण जर नाही केलं तर मग त्या चांगल्या लोकांच्या शांत बसल्याने चुकीच्या लोकांना पदं मिळतात आणि म्हणून नंतर त्या घटना घडत जातात त्यांचा अर्थ आपण दोष देणार काही अर्थ नाही या निमित्ताने या ठिकाणी म्हणजे कितीही बोललं तरी कमीच आहे पण मी पुन्हा एकदा आजचा मेळावा आयोजित ज्यांनी केला किंवा ज्यांनी या ठिकाणी जागा दिली त्यांचेही मी शेतीमध्ये मेळावा होता त्यांचे आभार मानतो मंत्रताईंचे आभार मानतो तर म्हणजे दोघांनाही या ठिकाणी पुरस्कार मिळावा त्यांचं या ठिकाणी विशेषत्वाने अभिनंदन केलं पाहिजे की चांगल्या लोकांना योग्य लोकांना त्या ठिकाणी पुरस्कार मिळावा नाहीतर आजकाल काय झालेलं आहे काम करणारे बाजूलाच राहतात आणि म्हणजे मेहनत करी मुलगीवर अंडा खाय फकीर अशी अवस्था झालेली आहे त्याचं कॅश कुणीतरी दुसरंच करतंय आणि मेहनत दुसरंच कुणीतरी करताय असं होऊ बसतं तसं न होता आज खरोखर चांगल्या लोकांना पुरस्कार मिळवलं त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं सन्मानित केलं 2 शब्द व्यक्त होण्याची जी संधी दिली आणि विशेष म्हणजे आम्हाला हे काम करण्याचं ज्यांनी प्रेरणा दिली त्या हरम सरांची आणि आपल्या माध्यमातून आम्हाला मदत करणारे विशेषत्वाने प्रशांत जितराळे असतील पत्रकार शिवाजी घाडगे असतील या सगळ्यांचेच मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराज धन्यवाद खरं तर आंतरराष्ट्रीय खेळाडू